आपली झाडीपट्टी कवायतीची नाटकं काय म्हणतात? झाडीपट्टीला कवायतीची नाटकं नाही म्हणत, नाटकं म्हणतात. किंवा नाटक नाटक सुरू असताना प्रॉम्प्टिंगचा आवाज येतो. आता मला सांगा, बदली कामगार जर तिथे उभा केला, बरोबर बरोबर, त्याला वेळच मिळत नाही, त्याला वेळ मिळत नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, एकीकडे व्यावसायिक नाटकं आहेत ना, ती पाठांतर करून करतात, बरोबर, पण हौसी कलावंत जे आहेत ते गावगाळ्यामध्ये नाटक उभं करतात. पण नाटक उभं केल्यावर गावगाळ्यातलं राजकारण तुम्हाला माहित आहे, तुमच्या मंडळाचा नाटक फेल कसा करायचा, कोणाला बत्ती कशी द्यायची, त्याला घरी कसं बसवायचं, हे गावामध्येही चालू आहे. अशा वेळेला एखादा कलाकार नाटकाच्या 2 दिवस आधी त्याला बसवतात, मग कोणाच्या तरी पाया पडावं लागते, अरे बाबा तू करतो का, जमल का, करतो, पण प्रॅक्टिस चांगली करतो, जोरानं करतो, मला ऐकू आलं नाही. असं चालते, मग असं जर चाललं, त्याला जर इकडे ऐकू नाही आलं, तर तो सरळ त्याच्याकडे पाहतो, अरे कारण शेवटी तो भूमिकेत किती वाटी केली, बरोबर, भूमिका करत असताना त्याला जर अडचण येत असेल समोरचं काय बोलू म्हणून, असं बुलबुल पाहिजे का, नाही त्याला आणि अशा वेळेला मग त्या प्रॉम्प्टरला जोरात बोलावं लागते, बरोबर, आणि मग काय त्यांनी एकदा स्पीड पकडली प्रॉम्प्टरने, त्याच्या अंगात नाटक येऊन जाते आणि तो अख्खा नाटक बिलकुल खडा 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 म्हणून लोकांना ऐकू जाते. मग लोक म्हणतात, भाऊ नाटकाची प्रॉम्प्टिंगचा आवाज जरा कमी करा, आम्ही कमी करतो, बरोबर. म्हणजे मराठी रंगभूमीला प्रॉम्प्टिंगचं नाटक असं म्हणते, म्हणून त्यांनी याला नाटक दिलं की तुमची नाटकं ही कवायतीची नाटकं आहेत. हे असं आहे, एखाद्या नटानं मस्त काम केलं ना, तर लोक टाळ्या वाजवतात, शिट्या वाजवतात, बरोबर, त्याचं अभिनंदन करतात, आणि त्याचा रोल जर चुकला तर तिथून शिवाय बरोबर कर चुकून राहिला. कारण या ठिकाणी झालेली नाटकं अनेक गावामध्ये झालेली असतात, लेखांना ते मुखोद्गत असतात. दर म्हणजे एका परिसरामध्ये दर 3 ते 4 किलोमीटरवर नाटक राहते. म्हणजे इथे जर नाटक असेल तर इकडे जगन्नाथ बाबा नगरलाही नाटक आहे, गांधी चौकातही आहे, बाबू पिंडलेही आहे आणि इंदिरा नगरलेही आहे. आणि सगळ्या ठिकाणी प्रेक्षक भरभरून जातात. ही झाडीपट्टीची नाटक, एक गोष्ट लक्षात घ्या, कुरुड नावाचं एक गाव आहे, 10-11 फरवरीला या गावामध्ये नाटक असते. 5,000 लोकांचं गाव आहे, 100-125 घरं असते. आपल्या चंद्रपूरमध्ये एका दिवशी किती नाटकं चालतील? एक किंवा एखादं नाटक तरी भरपूर हाऊसफुल होईल, एक किंवा दोन. दुसऱ्याला म्हणतील तू पहिल्याचा आहे म्हणून कशाला गेला. या गावामध्ये एका दिवशी एका रात्री साधारणतः 9-10 नाटकं हाऊसफुल चालतात. हाऊसफुल म्हणजे प्रत्येक नाटकाचा गल्ला 1.5 ते 2 लाख रुपये होतो. ही या गरिबांची श्रीमंती आहे. एवढे नाटकं चालतात, कारण दिवसा शंकरपट रात्री नाटक परिसरामध्ये प्रसिद्ध. ही जी कलावंतांची प्रेक्षकांची आणि प्रेक्षक निर्माण होत असेल, अरे बाबा, म्हणजे आता तुम्ही जर आज दिवाळीच्या निमित्तानं गांधी चौकातल्या बाजारात गेला असाल, ती बाजारातली जी काही परिस्थिती असेल आजची, ती परिस्थिती कुरुडची राहते. लोक एकमेकाला अडखडतात. अच्छा, इतकी परिस्थिती, इतके लोक त्या ठिकाणी येतात आणि लोक नाटक पाहतात, नाटकाचा आस्वाद घेतात. मग ही लोक चळवळ जी आहे, ही लोक चळवळ महाराष्ट्रात इतरत्र तुम्हाला कुठेही दिसणार नाही, ती झाडीपट्टीतच आहे. म्हणून झाडीपट्टी रंगभूमी 125 वर्षापासून 132 वर्षापासून कायम टिकून आहे. आणि मग काय होते, याच्यावर टीका करताना प्रॉम्प्टिंगवाले अमुक तमुक हे ते नेमकं काय होतं, देशपांडे साहेब तुम्हाला सांगू का? आता तुम्ही जर चुकून पुण्याला गेलात ना आणि त्यांना सांगितलं मी भामरागडचा होय, चंद्रपूरचा होय, तर पुण्याचा माणूस तुमच्याकडे असा पाहतो, नक्षलवादी तर बॅकवर्डच दिसते. कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं दुसऱ्याला तोडण्याचा प्रयत्न करतात. आम्ही पुणे एक हा झाड पेया, चंद्रपूरचे माणसं मूलच्या पलीकडचा एखादा असेल त्याच्याकडे पाहताना खेड्यातलं दिसतो बरं, खेळवळले का, ही मानसिकता. बरोबर, आपल्यापेक्षा आपण अशिक्षित अडाणी असेल किंवा स्टेटस त्या गावचा कमी आहे असं वाटत असेल तर त्याच्याकडे त्या नजरेनं पाहत असतो. तर ही नजर म्हणजे चंद्रपूरच्या नाट्याकडे पाहण्याचा पुण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तोच चंद्रपूरमध्ये असणाऱ्या नागर रंगभूमीवर नाटक करणाऱ्या कलावंतांचा स्वाभाविक
जाडीपट्टीतल्या नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. किती बॅकवर्ड आहे असं व्हायला कारण आपण आजवर स्वीकारलेले जे जीवन मूल्य आहे हे जीवन मूल्य आहे आणि यामुळे हे सगळं घडतं असं मला वाटतं. म्हणून मग काय होतं तुम्हाला सांगितलं हे सगळं मुक्त राहतं. प्रेक्षकांचा सहभाग राहतो. शिट्या टाळ्या गाणं आवडलं तर हंस मोर असा आवाज येतो प्रेक्षकांकडून आणि नाही आवडलं तर शिव्या. हे कसं लाईव्ह राहत आणि नागर रंगभूमीवरच्या नाटकामध्ये पावलट ठरलेली आहे. एक दोन अडीच बोलतो एक दोन अडीच बोलतो पाहायचं किती पाहायचं म्हणजे ते ड्रिल होती ना आपण शाळेमध्ये असताना 1 2 3 4 1 2 3 4 म्हणून नाटक. मग तुम्ही जर आम्हाला प्रॉम्प्टिंग वाले म्हणाल तर मग झाडीपट्टीतले काहीतरी बोलतील ना बाबा. अगदी बरोबर. हे कमाईतीचे नाटक आहेत नागर रंगभूमीवरचे चंद्रपूरचे म्हणून नाही नागर रंगभूमीवरचे. सर हा वाक्यप्रयोग मला खूप आवडला की रंगभूमीवर एक तर नाही टळ्या नाही तर शिवाय दोनपैकी होतं. तर तुमच्या पठडीत आणखी काही विनोदी किस्से असतील सर की जसा एक किस्सा मी या पुस्तकात वाचला की तालमीच्या वेळेला इतकी घाई उडते की त्यावेळेला त्यांनी जेवणासाठी भाजी केली होती त्या भाजीमध्ये मिठाच्या ऐवजी त्यांनी एक कपडे धुण्याचा सोडा टाकला असा एक प्रसंग आहे. असे अनेक छोटे छोटे प्रसंग विनोदी घडत असतात. तिथले काही प्रसंग तुम्हाला सांगता येतील का? बिलकुल बिलकुल. एकनाथ महाराजांचा भारूड आहे विंचू चावला विंचू चावला काम क्रोध लोभ रूपी विंचू चावला. तसं नाटकाच्या कलाकाराला नाटक चावते. अच्छा अच्छा. एकदा त्याला नाटकात भूमिका करायची असली की मग तो सगळं देह भान विसरून जातो आणि फक्त आपली भूमिका आणि समोरच्याची भूमिका याचाच विचार करतो. आमच्या एका नातेवाईकाच्या गावी नाटक ठरलं. मला तालीमसाठी बोलावलं. माझी भूमिका होती दिग्दर्शनही होतं. बाजार होता त्या गावचा त्यामुळे स्पेशल भाजी त्यांनी आणून ठेवली. मी आल्याबरोबर सगळं भाजी बिजी करून ते तयारीला लागले. आता मी ते स्क्रिप्ट वगैरे सगळ्यांची वाचले विचारलं अरे बाबा अमुकाचं कसं आहे तर अमुकाचं कसं आहे हे कसं आहे ते कसं आहे हे आलेल्या लोकांना सगळं मी विचारून राहिलो. एवढ्यात एक जण म्हणे झालं सगळं तयारी झाली आहे भाजी वगैरे स्वच्छ झाली आता मांडायचंच आहे मला फक्त हात धुवायसाठी काहीतरी द्या. तर त्या घरमालकानं काय केलं आपला पाहिलं आणि खेड्यातलं जीवन कसं माहित आहे का तालबाऱ्या गिलबाऱ्या काहीच नाही हे अशा पाट्या ठोकल्या राहते त्या पाट्यावर डब्बे राहते फडताळ फडताळ म्हणतात फडताळ वेगळं पाट्याच राहते भांडे ठेवायसाठी पाट्या आणि डब्बे ठेवायसाठी पाट्याच त्या पाट्यावर डब्बे होते त्या डब्यात ते पांढरावाला जो होता हाव का म्हणते हो म्हणते देऊ टाक म्हणते त्याला दिलं आणि तो डब्बा मग पांढऱ्या बरणीचा जो पांढऱ्या रंगाचा जो होता ज्यात सोडा होता कपडे धुवायचा कपडे धुवायचा सोडा तो त्याला ठेवून दिला तिथे. आता भाजी मांडणार याच्या लक्षात नाही आला सोडा वेगळा मीठ वेगळं थोडी पांढऱ्या रंगाचा त्यानं भाजीमध्ये मीठ टाकून दिलं मस्त तालीम केली बढिया तालीम केली दोन अंक केले ना आता ठरवलं 11:30 वाजले रात्रीचे की आता जेवला पाहिजे. मग वाटल्यास आपण तिसरा अंक करू. मग आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर पहिलाच घास घेतल्या बरोबर जो करंट लागला एवढी सगळी केलेली मेहनत जी होती ती सगळी पाण्यामध्ये गेली. मग आता कसं मग आता तशाच हाताने प्रत्येक जण कोणी कांदे कापते कोणी काही करते कोणी काही करते पटकन बेसन तयार केलं आणि 10 मिनिटांमध्ये पुन्हा जेवायला बसलो. कारण नाटक भिनलं होतं त्याच्यामुळे सोडा टाकतो की मीठ टाकतो मिठाच्या बरणीकडे सोड्याच्या बरणीकडे लक्षच नाही सगळ्याचं लक्ष नाटकामध्ये असे किस्से होतात. आणखी एक किस्सा तुम्हाला सांगतो लोक नाट्य रसे कसे राहतात. आम्ही मी व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर असताना इथून मी चंद्रपूरवरून सिंधवेला गेलो. सिंधवेमध्ये आमची गाडी असायची. सिंधवाईच्या गाडीनं आम्ही साधारणतः वैरागड जवळ गेलो. सिंधवाई ते वैरागड सिंधवाई गडचिरोली आरमोरी वैरागड 6:30 निघालो. आम्ही 8:30 आले. 9:30 नाटक जे होतं असा पाऊस आला आणि नाटक जे होतं ते नदीच्या पलीकडच्या गावामध्ये होतं. जेव्हा नाटक घेतलं तेव्हा तिथे कच्चा रस्ता होता तो पाऊस आल्यामुळे वाहून गेला आणि आम्ही पहिल्या तीरावर गेलो. तीरावर गेल्याबरोबर रेती होती रेतीमध्ये गाडीचे चाकं फसले फसल्याबरोबर आम्ही उतरलो. उतरल्याबरोबर युरिन वगैरे वगैरे सगळं करून तर आमच्यातला एक कलाकार अति उत्साही कपलाकर बोरकर गेला बिचारा तो बाजूला एक प्रेत जळत होतो. हा बहादूर मी किती बहादूर आहे हे दाखवण्यासाठी अबे ऐका वेळ कोणी होगा तो महारा असं झालं म्हणून राहिला त्या प्रेताकडे पाहू. ठीक आहे तू म्हण आपली हिंमत नाही आहे
आता ती गाडी फसली मग आपण त्या आम्ही त्या 5-6 कलाकार जे होतो व्हॅनमध्ये त्या फसलेल्या गाडीला धक्का मारत 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 आम्ही पाण्यापर्यंत नेलं. पाणी काय खूप नव्हतं, थोडंसंच होतं. पाण्यापर्यंत नेलं, पाण्यामध्ये ते चक्के गोल 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 फिरू लागले. तिथे आमचे 8:30 9:30 झाले, 9:30 10:30 झाले, 10:30 नाटक रात्रीची वेळ, 10:30 नाटक सुरू करायचं. आम्ही सगळे घामाघूम होऊन गेलो. आता कसं करायचं, आता कसं करायचं, तर त्या पाण्यामध्ये ना काही ओंडके दिसले. ओंडके मी म्हटलं यार शेखर डोगरे होते, म्हटलं आपण असं करू, हे चक्के गोल गोल फिरतात ना, आपण या पाण्याचा जो भाग आहे ना, या पाण्याच्या भागामध्ये असे आडवे 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 हे ओंडके लावून टाकू. हे ओंडके जर लावले तर चालू होईल गाडी, धक्का मारू इकडून, दुसऱ्या ओंडक्यावर जाईल, तिसऱ्या ओंडक्यावर जाईल, चौथ्या ओंडक्यावर जाईल. असं करत करत आपण म्हटलं पाणी काढू शकतो. आयडिया आयडिया जमली, गुड आयडिया, आणि क्रॉस केली. आणि नंतर पुढे गेलो आणि हायसे झालो, म्हणजे पाण्याचा काठ काढून झाल्यावर जी जाड रेती लागते तिथपर्यंत गेलो बरोबर, आणि पाहतो तर तिथे 2-4 मुर्दे जळलेले होते. म्हणजे जो माणूस नाटक ठरल्यावर मेला, ज्याची नाटक पाहायची इच्छा राहिली होती, त्या निमित्तानं त्या माणसानं आम्हाला मदत केली. वेळेवर नाटक झालं, 10:30 आम्ही पोहोचलो, न जेवता रंगमंचावर गेलो आणि त्या दिवशी नाटक सादर केलं. उपवाशापोटी भयंकर प्रसंग.